नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी आज उस्मानाबाद तालुक्यातील कसबे या ठिकाणी मी आलेलो आहे कसबे येथील उद्योजक देवदत्त मोरे हो यांच्यासह इतर काही कार्यकर्त्यांनी बाळासाहेबाची शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे काय सांगाल आज तुम्ही बाळासाहेबाची शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केला आहे पहिली प्रतिक्रिया का काय असेल तुम्ही प्रवेश करण्याचं काय कारण आहे मी गेल्या बारा वर्षापासून समाजकारण करतो आणि समाजकारण करताना एक राजकारणाचे जोड लागते त्यामुळं मी काल परवा दिवशी बाळासाहेबाची शिवसेना याच्यामध्ये प्रवेश केला दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या महिन्या जो निकाल लागला त्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये आमचं पॅनल आलं आणि ग्रामपंचायतमध्ये काम करताना सत्येत असणं खूप गरजेचं असतं कारण गेल्या दहा वर्षापासून आमचा गाव हा विकासापासून दूर झालेला आहे हे एकमेव उद्देशाने आम्ही त्या पक्षात गेलेलो आहोत दुसरी अशी गोष्ट की सध्या म्हणजे सन्मान्य पालकमंत्री जे आहेत तानाजी सावंत साहेब यांनी अतिशय उत्कृष्टपणे आम्हाला जे काही आम्ही का कामं घेऊन गेलो होतो त्या कामात आम्हाला मार्गदर्शन केलं आणि इथून पुढे आम्हाला ग्रामपंचायतचा पाणी पाण्याचा प्रश्न असू द्या लाईटीचा प्रश्न असू द्या आरोग्य सेंटर असू द्या किंवा पशुवैद्यकीय सेंटर असू द्या ह्यासाठी आम्हाला त्यांनी पूर्ण आणि सरळ हाताने मदत करू असं आश्वासन दिल्यामुळं आम्ही पक्षामध्ये प्रवेश केला आहे आता आता गावामध्ये काय कामं सुरू आहेत सध्या काय ग्रामपंचायत तुमची आलेली आहे म्हणतं आमची ग्रामपंचायत आल्यानंतर आम्ही मुस्लिम समाजाच्या शादी खाण्यासाठी वीस लाख रुपयाचा निधी सावंतसाहेबांनी दिलेला आहे तसेच प्रायमरी सेंटर प्रायमरी हेल्थ सेंटर आरोग्य केंद्र हे आणि पशुवैद्यकीय के, केंद्र पशुवैद्यकीय केंद्र दुसरी गोष्ट आमच्या गावामध्ये एम एस सी बीचा खूप मोठा प्रश्न आहे कारण गावाचं आणि शेतीतलं एक एकच पिडर असल्यामुळं समजा शेतीत जर काही घोटाळा झाला तर पूर्ण गावाची लाईट बंद करावी लागते आणि पाणीपुरवठ्यासाठी सरकारी विहिरीवरती आम्ही सेपरेट थ्री पेजची लाईन चोवीस ताससाठी मागणी केलेली आहे त्यात आम्ही त्या ते आम्हाला मदत करत असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे अच्छा देवदत्त मोरे यांची पहिली प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे आपण याच ठिकाणी आता कसबेत रुळे या ठिकाणचे उपसरपंच आहेत काय सांगाल तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केला आहे तुम्ही नूतन उपसरपंच आहात आता काय सांगाल सध्या मी ग्रामपंचायतचा कारभार हातात घेतलेलं आहे आम्ही सर्वपक्षीय पॅनलमधून एकत्रितपणे निवडणूक लढवून ग्रामपंचायतीची सत्ता हस्तगत केली आणि ग्रामपंचायतमध्ये मी उपसरपंच पदावर ज्यावेळेस माझी नेमणूक झाली त्यावेळेस ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर दहा वर्षात पाठीमागच्या राज्यकर्त्यांनी कसलीच कामं केली नाहीत सगळ्या समस्याच समस्या लाईटची समस्या पाण्याची समस्या कचऱ्याची समस्या असं प्रत्येक गोष्टीला फेस करण्यासाठी कुठंतरी सत्तेची जोड लागते असं साहेबाच्या विचाराशी मीही संमत झालो संमत झालो आणि कुठंतरी आपण सत्तेतील पक्षामध्ये प्रवेश करावा आणि आपला मिळालेला वेळ वेळेत अगर दिलेल्या संधीचं सोनं करण्यासाठी गावच्या विकासासाठी या गोष्टीचा फायदा करून घ्यावा या विचारानं आम्ही परवाच्या दिवशी सावंतसाहेबाच्या ऑफिसला जाऊन सर्व कार्यकर्त्यांनी बाळासाहेबाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि पुढील तडवळ्यात विकासकामं करण्यासाठी साहेबाचा आम्हाला मोलाचं मोलाचं सहकार्य आणि देवदत्त मोरे साहेबांचं आम्हाला मार्गदर्शन लाभणार आहे आणि यापुढे नक्कीच आम्ही तडवळ्याचा पलट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ही गावं आहे परत एकदा आपण देवदत्त मोरे यांच्याकडे जाऊया साहेब तुम्ही प्रवेश केला त्यावेळेस तुमच्यासोबत कोणत्या गावचे नागरिक आले होते आणि कार्यकर्ते कोणते होते आमच्याबरोबर एडशीचे जैन भोसले आणि तिथं जे नूतन उपसरपंच आहेत शशांक सस्ते आणि इतर साधारण एक अकरा ग्रामपंचायतचे मेंबर तसेच जवळ्याचे उपसरपंच आणि आमच्या गावातले आमचे अकरा सदस्य दहा सदस्य आणि उपसरपंच असे सर्व आम्ही प्रवेश केला बघा आता मी तुम्हाला येडशी जवळा आणि कसबे दरोळा या ठिकाणच्या नागरिकांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आपण देवदत्त मोरे यांच्यासह उपसरपंचाची प्रतिक्रिया मी तुम्हाला आता दाखवलेली आहे असे काही वे वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट कळू शकता आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी हुकमत मुलानी उस्मानाबाद